प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल विभागाच्या वतीने तळोजा मजकूर येथे ब्रेक चाचणी पदचा लोकार्पण सोहळा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी झाला. लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे वाहन चालकांची तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचीही सोय होणार आहे. ज्या आस्थापनांनी या प्रकल्पासाठी आर्थिक योगदान दिले त्यांच्या प्रतिनिधींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तळोजा मजकूर येथे प्रादेशिक परिवहन विभागाने ब्रेक चाचणी पथ या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे, लक्ष्मण दराडे यांच्यासह उद्योजक जे एम म्हात्रे, जिल्हा शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील, प्रसाद महाजन आदी उपस्थित होते. लोकसहभागातून मार्गी लागलेल्या या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून कौतुक करत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या समस्या मांडल्या. त्यावर प्रादेशिक परिवहन विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सूचनाही त्यांनी केली. येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इथे ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या चाचण्या करायच्या आहेत, वेगवेगळ्या परवाने मिळवायचे आहेत, परमिट्स मिळवायचे आहेत, त्यांचा जो वेटिंग पिरियड आहे हा कशा पद्धतीनं कमी होऊ शकेल, त्यांनी अर्ज केल्यापासून तातडीनं जितक्या तातडीनं शक्य होईल तितक्या तातडीनं त्यांना सेवा कशा पद्धतीनं देता येईल, मग त्यांची पासिंग असेल, त्याच्याबरोबरनं त्यांना टॅक्स भरायचा आहे, हे सगळं आम्ही किती जलद गतीनं करू शकू, ऑनलाईन कशा पद्धतीनं करू शकू, सॉफ्टवेअरचा वापर करून घेऊन आम्ही त्यांना नो वेटिंग टाईम या टॅक्ससहित आम्ही कशा पद्धतीनं देऊ शकू, याचा विचार हा लवकरात लवकर केलाही जातो येतो आणि तो लवकरात लवकर अंमलबजावणीत यावा या दृष्टिकोनातून मी आग्रह धरतो. दराडे साहेबांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं, वेगवेगळ्या लोकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि ज्याचा उल्लेख व्यासपीठावर आता माझ्या आधी बोललेल्या सगळ्याच वक्त्यांनी केलेला आहे की हेच जर या ठिकाणी प्रकल्प शासनाच्या निधीतून साकारायचा झाला असता तर किती निधी लागला असता. एखाद्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये माहिती दिली जाते तर त्याच्या बाबतीमध्ये शासनाचा किती निधी खर्च झाला ते त्या ठिकाणी सांगितलं जातं. इतक्या सगळ्या लोकांच्या सहभागातून आज हे काम पूर्ण झालेलं आहे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करून घेतलं. दराडे साहेब, तुमचं त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एक छान प्रकल्प आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून पथदर्शी, म्हणजे आपण या ठिकाणी ब्रेक चाचणी पद करतोय पण पथदर्शी प्रकल्प आहे की अशा पद्धतीनं लोकसहभागातून हे सगळं उभारलं जात आहे आणि त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. यावेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. तसेच या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनांच्या प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला.